कोणी जवळ येऊ नका माझ्या. तू दारू प्यायलास? तू असं का बघतोयस माझ्याकडे? कार्तिक, मी दीपा. तू फसवलं मला. फ्रॉड, सस्पेन्स. कस्टर्ड फ्रीज मध्ये ठेव, म्हणजे खराब होणार नाही. हो. कधी कधी काय होतं, कामाचं खूप प्रेशर असतं ना, मग माणसाला नाही सुचत काही गोष्टी, खावंसही नाही वाटत. आय एम शुअर संध्याकाळी आला ना कार्तिक, कस्टर्ड खाई. डोंट माइंड मी आस्किंग, तुमचं भांडण झालंय? नाही सासूबाई, उलट त्याचं डोकं जड होऊ नये म्हणून मी त्याला लिंबू पाणी नेऊन दिलं. मी त्याच्याशी बोलायचाही प्रयत्न केला पण तो जेवढ्याच तेवढंच बोलत होता. त्याचा मूड चांगला व्हावा म्हणून मी त्याला म्हटलं की तू कस्टर्ड खायला बाहेर ये. हो म्हणाला होता मला, पण तसाच निघून गेला. हे बघ, तू जास्त विचार करू नकोस, ओके? ही इज गोइंग टू बी फाईन. तुला एक सांगू का, व्हॉट आय फील इज की आज होळी आहे, कस्टर्ड राहू दे, आपण त्याला पुरणपोळी खायला घालूया. व्हॉट डू यू थिंक? म्हणजे मी बनवते ना पुरणपोळी. तुम्हाला येते का पुरणपोळी? मला पेढी आहेस का? येत नाही मला, पण मला बनवायला आवडे. तुला येत असेल ना? शिकवशील मग मला? मी? ऑफकोर्स, मी तुला फ्रूट कस्टर्ड शिकवलं ना, मग तू मला पुरणपोळी शिकवायला नको? हो सासूबाई, मी शिकवेन ना तुम्हाला, खूप सोपं आहे ते. आर यू आउट ऑफ युअर माइंड? पुरणपोळी नावाची जी गोष्ट असते ती सोपी असते का? अगं, पुरण घालून ते लाटणं म्हणजे दिव्य आहे, दिव्य. सासूबाई, मी तुम्हाला तेही शिकवेन. कार्तिकला आवडेल पुरणपोळी. आणि तुला माहितीये का, अगं माई इतक्या सुंदर पुरणपोळ्या बनवायची ना, तिच्या हातच्या पुरणपोळ्या खाऊन खाऊन गोल मटोल झाले होते मी. म्हणजे आत्ताही आहेत पण तेव्हा अधिक होते. अगं असतेच काय कर. सो देन डिसाइडेड, चालेल आपण करूया पुरणपोळ्या, आणि मी माईंसाठी पण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन. ब्युटिफुल, she will love it. Salama, let's get started. Oh, chale. Kai, kutun suruvat? Doctor? Doctor? Sorry, tumhala disturb ta nahi na kela mi? Nahi. Thoda bolaycha hota tumchyashi. Basa na. थँक यू डॉक्टर, आज मला डिस्चार्ज मिळालाय. गुड, काळजी घ्या. तुमची तब्येत आता चांगलीच आहे, पण तुमच्या मनात येणाऱ्या विचारांवर संयम ठेवायचा प्रयत्न करा, मग सगळं चांगलंच होईल. हो डॉक्टर, मी आभार मानतो तुमचे. मध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही मला का वाचवलं, मी मेलो असतो तर फार बरं झालं असतं, पण माझी चूक झाली. मला आता कळतंय की मी बाप होऊ शकत नाही, यात माझा काय दोष? मी तर कधी कोणाचं वाईट केलं नाहीये, ना कधी कोणाला फसवले. गुड, तुम्ही पॉझिटिव्ह विचार करू शकताय ही चांगलीच गोष्ट आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला. धन्यवाद डॉक्टर, पण माझ्या बायकोच्या बाबतीत मात्र मी कधीच पॉझिटिव्ह विचार करू शकत नाही. तिला मी डिवोर्स द्यायचं नसते. माझ्यात काहीतरी कमी आहे, हे माझं दुर्दैव आहे, पण माझ्या बायकोने मला फसवणं यापेक्षा दुर्दैवी गोष्ट माझ्या आयुष्यात नाही आहे. माझ्यात बाप बनण्याचं सामर्थ्य नाही, मग ती प्रेग्नेंट कशी?
माझे जर रिपोर्ट आले नसते तर मला खरं काय ते कळलंच नसतं. आणि ती मला फसवते हे देखील कळलं नसतं कदाचित. तिला माफी नाही डॉक्टर, बिलकुल माफी नाही. इथून मी आता लगेच डिवोर्स लॉयरकडे जाणार आहे आणि ताबडतोब तिला नोटीस पाठवणार. येतो डॉक्टर. डॉक्टर येतो. किती पोळ्या बनवलं ग आपण? 25. सासूबाई नाही म्हणता तुम्ही चांगल्या पुरणपोळ्या लाटल्या. मी रिअली? त्याच्या शेवटच्या खालच्या 5 दिसतात बघ वाकड्या तिकड्या, त्या मी बनवल्या. सासूबाई जमेल जमेल, तुम्हालाही जमेल. म्हणतात ना प्रॅक्टिस केल्यावर सगळं येतं. तसं म्हणजे मी यानंतर पण प्रॅक्टिस करणार आहे असं तुला म्हणायचं आहे? सॉरी हा, आय एम डन. तुम्हाला कुठलंच काम असं नाहीये जे येणार नाही सासूबाई, मला माहिती आहे. अगं किती डबे भरतेस? अहो हे माईंसाठी आहे, हा सविता नर्ससाठी आणि कार्तिकसाठी. ओ तुम्ही पहिल्यांदा पुरणपोळ्या केल्यात तर विठोबा समोर ठेवेन. फाईन. विठोबाज होळी आहे, त्या निमित्ताने तुला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवते. पण खरं सांगायचं तर मला कशाचीच चव लागणार नाहीये. कार्तिकला नक्की काय त्रास होतोय हे कळल्याशिवाय मला चैन नाही पडणार. त्याचं जे काही दुःख असेल विठोबा ते मला दे, पण माझ्या कार्तिकला सुखी कर. निघतेस ना? हो. सावकाश जा. थँक्यू सासूबाई. थांब. काय? मामा दीपासाठी गाडी रेडी आहे. नमस्कार मॅडम. हे सनी भाई, काल ती ओळख झाली होती. आपण आजपासून त्यांना नोकरीवर ठेवलंय ड्रायव्हरच्या. तेच दीपाला हॉस्पिटलला सोडतील. जा. नाही द्या. नाही राहू दे. नाही मी घेतो, तुम्ही या. सनी भाई सावकाश गाडी चालवा. हा हो या. सासूबाई येते. सासू सुनांची गप्पा चालल्या होत्या वाटतं. त्यांनी ऑब्जेक्शन? तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही चालू दे चालू दे. ब्युटिफुल. त्या पेशंटने त्याच्या आयुष्यातले निर्णय घेऊन टाकले, पण मी काय करू? मला समोरचा रस्ता दिसत नाहीये. माझ्या समोर अचानक पडलेलं झाड मी कसं पार करू? हा बोल आशिष, काय झालं? रिपोर्टच काही आहे का? रिपोर्टच नाही रे. का नाही? मग का फोन केला होतास? अरे काय झालं, काल तू भेटलास आणि नंतर मग संध्याकाळी आपल्या बॅचचे अविनाश आणि तुषार भेटले. हो अच्छा. मग काय, आम्ही भेटायचं ठरवलं. म्हटलं जितक्या जणांशी संपर्क आहे त्यांना फोन करूया आणि आज होळी येणार आहे त्यानिमित्ताने म्हटलं सेलिब्रेट करू.
तू ये. अरे अरे नाही, मला मला नाही जमणार. अरे बस काय, अशी भट्टी पुन्हा पुन्हा जमून येणार नाहीये, नाही म्हणू नकोस. अरे खरंच नाही जमणार मला, इथे इथे खूप काम आहे. ए कार्तिक, हे कारण ना तू दुसऱ्या कोणाला तरी दे. कमॉन यार, एवढा मोठा सिनियर डॉक्टर तू, सहज मॅनेज करशील. हा तू ये, ऐक ना, थोडा वेळ तरी ये ना. सगळ्यांना हाय कर आणि जा. ओके बर, ओके दॅट्स ग्रेट. चल निघ मग, सिल्वर स्विंग्स ला ये. चल बाय. साहेब बरे आहेत ना? ताई एक बोलू का? बोला ना. नाही म्हणजे काल साहेबांना अशा अवस्थेत बघून दिल तुटला हो माझा. मी साहेबांना भेटलो होतो ना हॉस्पिटलमध्ये, जॉब मागायला गेलो होतो ना, तेव्हा भेट झाली होती आमची. काय रुबाबदार माणूस आहे हो, अहो लोकांना त्यांच्याबद्दल खूप आदर आहे हो. अहो मी तर देवाकडे प्रार्थनाच करत होतो की या साहेबांकडेच मला नोकरी मिळू दे म्हणून. काल त्यांना अशा अवस्थेत बघून डोळ्यांवर विश्वासच बसेना हो माझ्या. फसवलं फसवलं असं काहीतरी बोलत होते. तर माहीत नाही त्यांना काय दुःख आहे ते. काय माहिती हो, बहुतेक कामाचा स्ट्रेस असेल. हो तो तर असणारच ना ताई, त्याबद्दल काय प्रश्नच नाहीये. पण मला असं वाटतं ताई, कुणावर तरी ना राग असणार त्यांचा. नाही म्हणजे त्याशिवाय माणूस इतका पित नाही ना हो. मला माहितीये ना ताई, मी पुरुष आहे, म्हणजे पुरुष असा बेलगाम कधी पितो हे मला चांगलं माहितीये. कोणावर रागवलं असेल कार्तिक, आणि तो मला का काहीच सांगत नाहीये. हे आवी यार, तू लग्न करायला पाहिजे रे. अरे बाबा मस्त लाईफ एन्जॉय करतोय, भगवत नाही का तुम्हाला? दिवसा ढवळे सुरू पण केलीत. अरे चलताय रे, आपण थोडी रोज रोज भेटतोय. हा आणि हे बघा, आज सुट्टी टाकली आहे त्यामुळे दिवसभर बसायचंय सगळ्यांनी. आणि कार्तिक तू पण. अरे देवा कठीण आहे. ए कार्तिक तू पण घेणार आहेस आमच्या बरोबर? अरे तो वफादार नवरा आहे, थोड्या वेळाने बघ बायकोकडे पळून जाईल. एकदम खरं आहे, एकदम खरं आहे. कार्तिकचं त्याच्या बायकोवर खूप प्रेम आहे. तुला काय माहिती रे? अरे अरे काय सेलिब्रिटी बाबा, तुम्ही पेपरात फोटो येतात तुमचे. ए ते सगळं सोड, याचा ग्लास भरूया. नाही नाही मी नाही पिणार आहे. ए कार्तिक अरे तुला कोणी विचारलं? पेक भरणार म्हणजे भरणार काय? तुला हॉस्पिटललाही जाऊ देणार नाही आम्ही आज. काय? अरे दोस्त कुछ देर के लिए सब कुछ भूल के टाइम पास करना बहुत जरूरी है, समझा डॉक्टर? माई. अरे दीपा तू. सविता ताई आता कशा आहेत? माई एकदम मस्त. अरे वा माई, बरं वाटतंय ना? माई आज होळी आहे, तुम्ही आश्रमात दरवर्षी होळी साजरी करायचात ना? आणि मला माहिती आहे आश्रमातल्या सगळ्या सेविकांना तुम्हीच पुरणपोळी करायला शिकवली आहे. आणि बरं का सविता ताई, आमच्या माई अगदी मऊसूत पुरणपोळी बनवतात. अरे वा, हो का? खरं तर आज मी सुद्धा पुरणपोळी बनवली आहे, पण माई तुमच्या इतकी चांगली नक्कीच झाली नसणार आहे. बरं सविता ताई, मी तुमच्यासाठी पण पुरणपोळी आणली आहे. अरे थँक्यू व्हेरी मच. थँक्यू काय, आज तर असं होणार आहे ना, कधी लंच टाईम होतोय आणि कधी खाते आहे. बरं कार्तिक कुठे?
त्याच्यासाठी सुद्धा मी डबा आणलाय. ते मगाशीच बाहेर गेलेत, पण कुठे गेलेत काही सांगितलं नाही त्यांनी. बाहेर गेलाय कुठे कन्सल्टेशनसाठी वगैरे गेलाय का? नाही तसं काही बोललं नाही मला. माझ्यासाठी काही निरोप? नाही काहीच नाही. कुठे गेला असेल कार्तिक? तुला सांगतो, त्या सारंगचं ऐकल्यापासून असं वाटायला लागलंय खरंच मी लग्न नाही केलं ना, खूप बरं केलं. का? तुला माहित नाही त्याच्या बायकोचं दुसऱ्या बरोबर अफेअर आहे, तेही तिच्याच मित्राबरोबर. बोल. खरं? अरे भरपूर बातम्या आईच्या कानावर, माहितीये काय मला तर नंतर हे सुद्धा कळलंय की ती त्याच्या बरोबरच पळून गेली. हो यार, आपला सारंग सॉलिड डिप्रेशन मध्ये गेला नंतर. अरे हे तरी बरं आहे की ती बाई तिच्या मित्राबरोबर हात पकडून पळून गेली. इथे माझ्या मित्राबरोबर वेगळाच किस्सा झालाय. काय? त्याला जी मुलगी झाली आहे ना, ती त्याच्यासारखी दिसतच नाही. मग? अरे मग काय, सगळ्यांना डाऊट आहे की ती मुलगी त्याची नाहीच आहे. मी सांगतो ना, त्याच्या बायकोचं नक्कीच कुठेतरी चालू असणार, आणि ती मुलगी पण आहे ना. हे काय बोलताय तुम्ही, आणि विश्वास तरी कसा ठेवतो असल्या गोष्टींवर? अरे आम्ही खरं काय ते सांगितलं, तू कशाला आमच्यावर वैतागतोय? हे बघ, तू तर बोलूच नकोस, तू लग्नही केलं नाहीयेस, तुला काय माहिती दोन माणसांमध्ये काय काय घडू शकतं ते. लग्न हे नातं विश्वासाचं आणि प्रेमाचं असतं. तुम्हाला काय जातं इथे बसून गॉसिप करायला? अरे त्या बाईला नसेल आवडत त्याचा मित्र, मग ती तरी काय करणार, जाणारच ना दुसरीकडे. झडप. वाटेल तर काय बोलतोयस, सगळ्या बायका काय अशा असतात? तुम्हाला लाज कशी वाटत नाही रे असलं काहीतरी बोलायला? अरे पण असेल ना दोघांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम, तू कशाला उगीच त्याची बाजू घेतोय? अरे पण काहीच माहीत नसताना कशाला उगीच बडबड करायची? आणि त्या बाईबद्दल काहीतरी रिस्पेक्ट ठेवा ना, नुसत्या ऐकीव गोष्टींवर अशी बडबड मला आवडत नाही. ए ए कार्तिक, चेल यार, चेल, इट्स ओके. ए तू पेक भर ना. ए तुषार यार, त्याचा ग्लास भर रे, म्हणजे जरा शांत राहील तो. अरे चिल काय, एखाद्या कपलला जेव्हा मूल होतं तेव्हा त्यात त्यांचं प्रेम असतं. ते सगळ्यांचं तसं नसतं रे हे प्रेम बीम. अरे त्याचं आहे त्याच्या बायकोवर प्रेम आहे, त्यांचा एकमेकांवर विश्वास, म्हणून चिडलाय तो. ऑफकोर्स आहे. तुम्ही सगळे ना फार वरवरच बोलताय, इनसेन्सिटिव्ह कमेंट्स करताय. जाऊ दे कार्तिक, तू ग्लास भर, तुला गरज आहे त्याची. ए आव्या यार, तुझं तोंड बंद ठेव ना यार, कशाला डिवोर्स द्यायला तू? अरे मी कुठे काय बोलतोय, तोच त्याचं डोकं गरम करतोय. एक एक काम करूया, आपण त्याचं डोकं ना थंड करूया. ए बाबा बस बस, तुझ्यावर पेक भरत बस 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 बस. ये होईना बात, तू भर भर अजून भर. ए चलाय, लेट्स सेलिब्रेट सेलिब्रेट. यस यस यस, चीयर्स सुन भाई, तुम्ही गोष्ट खूप छान सांगता असं ऐकलंय, सो आज होऊन जाऊ दे होलिका दहनाची कथा. ए वहिनीला कसं आठवतंय? पण म्हणजे मला तर नाही काय आठवत आहे गोष्ट वगैरे. नाही त्याचं कारण एकदम साधं सोपं आहे आदित्य, तुझी वहिनी हुशार आहे, तेवढाच फरक आहे. ललितराव अगदी बरोबर बोललात. होय ना, आमच्या दीपाला ना होलिकेची कथा माहिती आहे. सांग दीपा. सांगते, पण आधी कार्तिक कुठे आहे ते फोन करून विचारते.
कार्तिक फोन का उचलत नाहीये. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज पाहत राहा.